तशी ही श्री सीता रामचंद्रो देवता. सीता ही या मंत्राची, रामरक्षेची मंत्रशक्ती आणि रामचंद्रो देवता. रामचंद्र हा अधिष्ठाता, पण कसा तर राम नाही, रामचंद्र. सीते सहित राम म्हणजे सीताराम. म्हणजे सीता दोन्हीकडे आहे हे लक्षात ठेवा. मंत्रशक्ती म्हणून पण सीता आहे आणि तिकडे देवता म्हणून पण, अधिष्ठात्री देवता म्हणून पण त्या रामाबरोबर ती आहेच. का रामचंद्र सीताराम, श्री सीता रामचंद्रो देवता. आता गोष्ट कशी सुंदर घडते बघा, की ह्या दोन वाक्यामध्ये गुजकोशीविषयी आम्हाला काय सांगतात. अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य, त्यांनी मागच्या सांगितलं काय शब्द वापरलेत, स्तोत्रस्य म्हटलेलं नाही, मंत्रस्य म्हटलेलं नाही, स्तोत्र मंत्रस्य. बुध कौशिक ऋषी, ह्याच्यामध्ये परत खूप मोठं रहस्य. स्तोत्र मंत्र, स्तोत्र जे आहे आणि मंत्र जो आहे, त्याचं बुध आणि कौशिक ह्या दोन नावांशी नातं आहे. स्तोत्र जे आहे ते काय करतं, तर मला जाग करतं, मला प्रबुद्ध करतं. आणि मंत्र जो आहे तो माझा खजिना आहे, ते मला खजिना देणार आहे. पण मला खजिना हे कळलंच नाही तर मला तो खजिना वापरता येईल का नाही, तर मला ते जागृत करायचं काम कोण करतं, ते स्तोत्र करतं. म्हणून हा स्तोत्र मंत्र आहे. आम्ही रामरक्षा का म्हणतो, तर हिने माझं रक्षण करावं म्हणून. हे स्तोत्र आहे, रामाचं स्तोत्र आहे, प्रार्थना आहे, रामाची स्तुती आहे. पण त्याच्यामध्ये ॲक्च्युली काय लपलेलं आहे, तर मंत्र लपलेलं आहे. तो मंत्र हा खजिना आहे.